एकीकडे अजित पवार गुलाबी कपडे घालून लाडकी बहीण योजनेचा प्रचार करतायत, तशी ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असल्याने त्याला नाव मुख्यमंत्र्यांचं असलं तरी अजित पवारही त्यानिमित्ताने चांगलेच चर्चेत राहतात. यातून श्रेयवादाचा प्रश्न निर्माण होतोय का असं चित्र असताना बारामतीतून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात बेबनाव असल्याची घटना घडली. बारामतीत अजित पवार गणेशोत्सवाच्या भेटीला आले नाहीत म्हणून शिंदे सेनेच्या जिल्हाप्रमुखाने त्यांच्या फोटोलाच काळं कापड लावलंय. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र देवरे यांनी बारामतीतल्या शारदा प्रांगणामध्ये एकनाथ गणेशोत्सव साजरा केला. राज्यात एकत्र आहेत म्हणून मंडळाच्या मंडपावरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचेही फोटो त्यांनी लावले. अजित पवार दर्शन घ्यायला भेट देतील या आशेवर देवरे होते, परंतु अजित पवार आलेच नाहीत, त्यामुळे देवरेंनी नाराज होऊन अजित पवारांच्या फोटोला काळ्या कापडाने झाकलं. आधीच शिंदे गट अजित पवारांवर टीका करत असल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेत तणावाचं वातावरण आहे. अशातच अजित पवारांच्या फोटोला काळं कापड लावल्याचं समजताच बारामतीत तणाव वाढल्यानं पोलिसांनी धाव घेत देवरेंना ताब्यातही घेतलं. महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत अशी घटना घडल्याने पोलीस सतर्क झालेत. अखेर पोलिसांच्या उपस्थितीत अजित पवारांचा बॅनर खाली घेण्यात आला. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. बारामतीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या नावाने एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे जे सर्व कार्यकर्त्यांना आदेश आहेत की कोणतंही कार्य करत असताना लोकाभिमुख तुम्ही कार्य करा, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवा, त्यांच्या या सूचनेचं पालन करण्यासाठी आम्ही बारामतीमध्ये एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे आणि या फेस्टिवलमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विविध योजनांचं प्रदर्शन आणि गोरगरीब जनतेला माहिती आणि त्याचा लाभ मिळवून देण्याचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण बारामती परिसरामध्ये पोस्टर लावलेले आहेत आणि कमानी उभ्या केलेल्या आहेत आणि या कमानीवरती आम्ही शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी, जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचे फोटो देखील टाकलेले आहेत. परंतु या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा कार्यक्रम म्हणून अजितदादांचं कर्तव्य होतं या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला येणं. आम्ही त्यांना 3-4 वेळा वेळोवेळी विनंती केली, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती केली, परंतु दादांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणेश मंडळांना भेट दिली, परंतु जिथं गोरगरीब जनतेचं काम होणार आहे अशा एकनाथ गणेश फेस्टिवलला जाणीवपूर्वक भेट द्यायचं टाळलं, त्याचं उद्घाटन करायचं टाळलं, त्यामुळे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी अपमान झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे. म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या खर्चाने जी बॅनर लावलेले आहेत तिथं आम्ही अजितदादांचं बॅनर कपड्याने झाकून टाकत आहोत, अशा पद्धतीने आम्ही याचा निषेध करत आहोत. पोलीस प्रशासनामध्ये तुमच्यामध्ये काहीतरी, पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा कुठलाही कारण नाही. त्याचं कारण असं आहे की आम्ही सगळ्या परवानगी घेऊन हा फेस्टिवल केलेला आहे. आमच्या कमानीवरचा बोर्ड आम्ही झाकत आहोत, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कमानीचा बोर्ड झाकत नाही. त्याच्यामुळे कोणता बोर्ड लावायचा, कोणता बोर्ड झाकायचा हा सर्वस्व अधिकार आयोजक म्हणून माझा आहे आणि त्याच्यामुळे मला कुणी अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे मज्जाव करू शकत नाही. केला तर गावातलं वातावरण जर दूषित झालं तर याची सगळी जबाबदारी अजितदादा आणि बारामती शहर पोलीस स्टेशनची असेल. सर, नेमका काय प्रकार घडलेला? मी याच्याबद्दल नंतर या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रेयवादाच्या चर्चेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्याकडून तरी विषय संपवलाय. अरे बाबा, हे काही नाही, काही श्रेयवादाची लढाई नाही. हे आपण सरकार म्हणून काम करतोय आणि सरकार तर करतच आहे. शासन आपल्या दारी कसं राबवलं आपण, तसं सरकार आपलं काम करतच. आम्ही तिघही लाडके बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही जातो ना ते चेक वाटप करायला त्या कार्यक्रमामध्ये, आणि प्रत्येक पक्ष आमचे महायुतीचे आपापल्या परीने आपापले कार्यकर्ते, त्यांचे कार्यकर्ते देखील, म्हणजे चारही बाजूनी लाभार्थी वंचित राहता कामाने यासाठी हे सगळं, याच्यात कुठलेही क्रेडिट श्रेयवाद नाही. ओके, या साऱ्यावरती आता तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लोकमतला अवश्य सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकमत.